नमस्कार, मी डॉक्टर कुणाल कामठे. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांविषयी आपल्याला बरीच माहिती आहे, परंतु यातील नेमका डिफरन्स काय आणि हे आजार कसे ओळखावेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. जास्तीत जास्त या आजारांविषयी माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मूळव्याधाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवा. मूळव्याध, भगंदर, फिशर हे गुदगत भागामध्ये होणारे आजार असे म्हटले जातात. वास्तविक पाहता हे आजार झाले की कोणतीही व्यक्ती किंवा रुग्ण हे एकमेकांना सांगत नाहीत, कारण की ऑलरेडी ही जागा ही अवघड जागेचे दुखणे याला म्हटले जाते. बऱ्याच वेळा लज्जेपोटी किंवा भीतीपोटी किंवा आपल्याला काहीतरी वेगळाच आजार झालेला आहे या भीतीपोटी बरेच रुग्ण डॉक्टरांनाही या गोष्टी सांगायला लाजतात आणि दाखवत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस हा आजार वाढत जातो आणि पर्यायाने याला नंतर ऑपरेशनची वेळ येते किंवा काही वेगळ्या पद्धतींची ही गरज पडते. आज आपण पाहणार आहोत मूळव्याध, भगंदर आणि फिशर म्हणजे नेमके काय. मूळव्याध ज्याला इंग्लिशमध्ये पाईल्स असेही म्हटले जाते किंवा हेमोराइड्स, अर्श, मस्सा, हर्रे, बवासीर असे वेगवेगळे पर्याय मूळव्याधाला आहेत. मूळव्याध म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एक प्रकाराने त्या ठिकाणी कोंब तयार होणे म्हणजे मूळव्याध होय. मूळव्याधाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, आतला मूळव्याध आणि बाहेरचा मूळव्याध. बाहेरचा मूळव्याध ज्याला एक्सटर्नल पाईल्स किंवा सेंटिनल पाईल असेही म्हटले जाते, जो मूळव्याध हा स्पेशली स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो, आणि फिशरचा एक उपद्रव म्हणून हा मूळव्याध बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येत असतो. अभ्यंतर म्हणजेच आतला मूळव्याध किंवा इंटरनल पाईल्स हा आजार थोडा विचित्र आजार असतो, कारण की हा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, याला दुर्बिणीतनं तपासणी केली जाते, ज्याला व्हिडिओ रेक्टोस्कोप किंवा प्रोक्टोस्कोपी हे एक्झामिनेशन करावे लागते. आतला मूळव्याध हा त्याच्या तीव्रतेनुसार, त्याच्या लक्षणांनुसार आणि त्याच्या आकारानुसार असे त्याचे चार प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये फर्स्ट डिग्री इंटरनल पाईल्स, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री आणि फोर्थ डिग्री असे याला म्हटले जाते. म्हणजे काय? प्रथमावस्था म्हणजे फर्स्ट डिग्री. या अवस्थेमध्ये रुग्णाला शौचानंतर थोडासा जोर द्यावा लागतो, कधीतरी थोडेसे रक्त पडते किंवा दुखते किंवा आगाग होते. याच्या व्यतिरिक्त या मूळव्याधामध्ये कोणतेही लक्षण दिसून येत नाही, कारण की हा आकाराने खूप छोटासा असतो, त्यामुळे तो बाहेर येत नाही. दुसरा जो प्रकार असतो तो सेकंड डिग्री इंटरनल पाईल्स. सेकंड डिग्री इंटरनल पाईल्स म्हणजे शौच करताना तो कोंब बाहेर येतो. बऱ्याच रुग्णांना ती सूज आल्यासारखी वाटते किंवा ती जागा फुलल्यासारखी वाटते आणि शौचानंतर ती जागा ही आपोआप नॉर्मल होऊन जाते. जर आपण पाहिलं, जर आपण ही शौचाची जागा म्हटली आणि आतून जर कोंब असेल तर तो कोंब असा बाहेर येतो आणि शौचानंतर पुन्हा आतमध्ये जातो, ज्याला सेकंड डिग्री इंटरनल पाईल्स असे म्हटले जाते. तिसरा जो प्रकार आहे त्याला थर्ड डिग्री इंटरनल पाईल्स असे म्हटले जाते, ज्यामध्ये शौचानंतर तो कोंब हा बाहेर येतो आणि शौचानंतर त्याला हाताने आतमध्ये ढकलावे लागते किंवा काही वेळानंतर तो आतमध्ये जातो. बऱ्याच रुग्णांना या प्रकारच्या त्रासामध्ये रक्तस्राव होणे, बेचैनी वाटणे, अस्वस्थता किंवा शौचानंतर खूप वेळ बसून राहावे लागणे किंवा झोपून राहावे लागणे असह्य वेदना या आजारामध्ये दिसून येत असतात. रक्तस्राव हा कमी अधिक प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येत असतो. जसं आता आपण ऐकलं की थर्ड डिग्री मूळव्याधामध्ये कोंब हा असा बाहेर येतो आणि शौचानंतर त्याला हाताने आतमध्ये ढकलल्यानंतरच तो आतमध्ये जात असतो. फोर डिग्री इंटरनल पाईल्स म्हणजेच मूळव्याधाची चतुर्थ अवस्था, ज्याला बऱ्याच वेळा प्रोलॅप्स पाईल्स असंही म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये मूळव्याधाचे कोंब हे पूर्णपणे शौचाच्या ठिकाणापासून बाहेरच राहतात, ज्यामध्ये प्रामुख्याने कधीतरी रक्तस्राव किंवा तिथनं चिकट स्राव येतो, कपड्यांवरती डाग पडतात आणि आपण हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला तरी ते कोंब आतमध्ये जात नाही. असे मूळव्याधाचे वेगवेगळे प्रकार पडतात. प्रामुख्याने आपण ऐकलेत की आतला, बाहेरचा आणि त्याचे सब टाईप्स. त्यामुळे मूळव्याध हा शक्यतो सेल्फ डायग्नोसिस होत नाही, याला तज्ज्ञांकडूनच तपासणी करून घ्यावी लागते.
दुसरा प्रकार जर आपण पाहिला शौचाच्या ठिकाणी होणाऱ्या आजारांमध्ये फिशर म्हणजेच परिकर्तिका किंवा त्या ठिकाणी एखादी जखम होणे असेही म्हटले जाते. फिशरचे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात, एक तर अॅक्यूट फिशर आणि क्रॉनिक फिशर. अॅक्यूट फिशर म्हणजे शौचाच्या ठिकाणी जर नुकतीच झालेली जखम असेल, त्याची आग होत असेल शौचानंतर, किंवा रक्तस्राव होत असेल, किंवा वेदना होत असतील, किंवा स्पाजम ज्याला आपण अॅनल स्पाजम म्हणतो म्हणजे जागा संकुचित झाल्याची भावना असेल आणि हा नुकताच जर त्रास चालू झाला तर याला अॅक्यूट फिशर असे म्हटले जाते. जनरली 4 ते 6 आठवडे हा जर त्रास तसाच राहिला तर तो अॅक्यूट फिशरमध्येच गणला जातो. योग्य उपचार नाही घेतले तर मग तो 6 आठवड्यानंतर क्रॉनिक फिशर त्याला म्हटले जाते आणि तो क्रॉनिक फिशरमध्येच गणला जातो. त्यामध्ये क्रॉनिक फिशरमध्ये हीच लक्षणं असतात, फक्त रुग्णाला कधीतरी वेदना होणे शौचाच्या नंतर किंवा रक्तस्राव होणे, बऱ्याच वेळा शौचाला लागून रक्त पडते, घासून रक्त पडते किंवा शौचानंतर थेंबथेंब रक्त पडते आणि शौचानंतर वेदना होणे ही प्रमुख लक्षणे आपल्याला ही दिसून येत असतात. बऱ्याच वेळा ही लक्षणं पोट साफ न झाल्यानं जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात, परंतु ज्यावेळेस पोट साफ होईल, शौचाला साफ होईल, त्यावेळेस यातले कोणतेही लक्षण दिसत नाही. तिसरा जर आपण प्रकार पाहिला तर भगंदर म्हणजेच फिस्टुला इन ॲनो, ज्याला भगेंद्र असंही म्हटलं जातं. भगंदर हा अतिशय विचित्र आजार मानला जातो. शत्रूलाही होऊ नये असा आजार जर म्हटलं शौचाच्या ठिकाणी होणाऱ्या आजारांमध्ये भगंदरला खूप मानाचं स्थान किंवा प्रथम स्थान दिलं गेलं पाहिजे. भगंदर हा एक प्रकारच्या इन्फेक्शनमुळे होणारा आजार असतो. बऱ्याच वेळा रुग्णांना फिशर सुरुवातीला होतो, म्हणजेच एक प्रकाराने जखम शौचाच्या ठिकाणी होते, त्यानंतर त्या जखमेकडे दुर्लक्ष होतं, त्या जखमेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तिथं इन्फेक्शन तयार होऊन एक पाईपलाईन सारखी जखम आतमधून तयार होते, याला भगंदर असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा ॲप्सिस म्हणजे करंट बेंड येणं याच्या उपद्रवामुळे सुद्धा भगंदर होताना आपल्याला दिसून येत असतो. भगंदरची व्याख्या जर आपण पाहिली तर भगंदर म्हणजे नेमकं काय, शौचाच्या ठिकाणी किंवा शौचाच्या आजूबाजूला एखादा फोड येतो किंवा एखादी पुळी येते, ती पुळी फुटते किंवा तो फोड फुटतो, त्याच्यातनं चिकट स्राव, पू किंवा रक्तस्राव असे तिन्हीपैकी काहीतरी येतं आणि हे वारंवार चालू राहतं. बऱ्याच रुग्णांना महिन्यातनं 1-2 वेळा किंवा 6 महिन्यातनं 1-2 वेळा, काहींना महिनोन महिन्यानंतर ही पाईप हा फोड फुटतो आणि त्याच्यातनं घाण येते. वास्तविक पाहता ही घाण किंवा ही पू येणे, रक्तस्राव येणे, चिकटस्राव येणे हे गुदप्रदेशी होणाऱ्या एका संक्रमणाचंच म्हणजे इन्फेक्शनचं टिपिकल लक्षण असतं. त्यामुळे या आजाराविषयी थोडी जागरूकता रुग्णांनी जास्तीत जास्त निर्माण करावी आणि याला त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावा. भगंदरमध्ये सुद्धा अनेक प्रकार पडले जातात. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हाय अॅनल फिस्टुला आणि लो अॅनल फिस्टुला असे 2 प्रकार हे मानले जातात. याचबरोबर ट्रान्सपिंक्ट्रिक, इंटरस्पिंक्ट्रिक असे वेगवेगळे प्रकार हे फिस्टुलाचे हे मानले जातात. प्रामुख्याने 5 प्रकार फिस्टुलाचे हे आजही अनेक शास्त्रज्ञ, अनेक डॉक्टर्स मानतात आणि त्यानुसार उपचार पद्धती होते. भगंदर जितका पाहायला सोपा तितका समजायला आणि उपचारांना अवघड. भगंदर या आजाराकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार करून घ्यावेत. आज आपण मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांचं नेमकं व्याख्या काय असते आणि या आजारांमधला डिफरन्स काय असतो, फरक काय असतो याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे मूळव्याध, भगंदर, फिशर म्हणजेच पाईल्स, फिशर, फिस्टुला याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळालीच असेल, परंतु अधिकाधिक माहिती जर हवी असेल तर निश्चितपणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकांना होणाऱ्या आजारांबद्दल माहिती मिळवा आणि रोगापासून मुक्त होण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा. धन्यवाद.